पर्वतीच्या डोंगरापासून नदीपर्यंत झाडी तोडून घोडी फिरवण्यासाठी मैदान तयार केलेलं होतं। घोड्यांची परीक्षा घेण्यासाठी पेशवे याच मैदानात येत असत। डोंगराच्या दिशेनं उंचवट्यावर घोड्यांचे सौदागर आपापले घोडे घेऊन जमा झाले होते। बाजीराव पेशवे बरोबर बाजीपंत रेठरेकरांना घेऊन मैदानावर आले होते। बाजी भीमराव रेठरेकर पेशव्यांच्या खास मर्जीतले, उभयतांच्या तीर्थरूपांच्या पासून घरोबा असलेले। पेशवे त्यांचा सल्ला मानत असत। मैदानावरचे घोडे पाहून बाजीरावांनी रेठरेकरांना म्हटलं, बाजीपंत आज घोड्यांचे बरेच सौदागर आलेले दिसतात। ओळीत उभ्या राहिलेल्या घोड्यांवरून नजर फिरवीत रेठरेकर म्हणाले, घोडे घेऊन सौदागर पुण्याला का येणार नाहीत? हिंदुस्थानात आज घोड्याला बाजार फक्त इथंच उरला आहे। घोड्यांची खरी पारख पुण्यालाच होते असा समज सगळीकडे पसरलेला आहे। आपल्या शुभ्र घोड्यावर बसून बाजीराव मैदानात हिंडून घोडे पाहत होते। ते जवळ येतात सौदागर खाली वाकून पेशव्यांना कुर्मिसात करत असत। आपापल्या घोड्यांची स्तुती करण्यात सौदागरांना एकमेकांना मागे सारत असत। पंचकल्याणी, जयमंगल, कमलकंठा, देवमणी, पद्मखूप अशा वेगवेगळ्या लक्षणांचे घोडे मैदानात होते। एका काळ्या घोड्याकडे बाजीरावांची नजर गेली। सौदागर तो घोडा घेऊन पेशव्यांच्या समोर आला। पेशव्यांच्या पागेवरचे अश्वपरीक्षक बरोबर होते। त्यांनी घोड्याची परीक्षा केली। बापूजी श्रीपत यांच्याकडे हुजूर पागा होती। त्यांनी पेशव्यांना माहिती दिली, चांगला पंचकल्याणी घोडा आहे। त्याचे गुडघ्यापर्यंतचे पाय, कपाळ आणि तोंड पांढऱ्या शुभ्र रंगाचं आहे। उमर किती? पेशव्यांनी चौकशी केली। सौदागर झुकून म्हणाला, सिर्फ 2 साल सरकार। पेशव्यांनी संमतीची मान हलवली। सौदागरानं घोडा पागेच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात दिला। पेशवे आणि रेठरेकर यांची अश्वपरीक्षा बराच वेळ चालली होती। त्यांनी पसंत केलेल्या घोड्यांची सेवक तपशीलवार नोंद करून घेत होते। बापूजी श्रीपत सौदागरांशी किमतीची वाटाघाट करीत होते। पसंत केलेल्या घोड्यांच्या चिठ्ठ्या सौदागरांना देत होते। सूर्य वर आला। उन्हाचा त्रास मैदानात जाणवू लागला। तेवढ्यात पेशव्यांचं लक्ष एका उंच उंद्या आणि पांढऱ्या शुभ्र घोड्याकडे गेलं। रेठरेकरांना त्यांनी विचारलं, बाजीपंत तो घोडा तुम्हाला कसा वाटतो? बाजीपंतांनी घोड्याचं थोडा वेळ निरीक्षण केलं। मग ते म्हणाले, खुरावर 2 काळे पट्टे आहेत। चांगला पद्मखूर आहे, देखणाही दिसतो। असा हा घोडा पेशव्यांच्या पागेत पाहिजे, श्रीमंतांनी आज्ञा दिली तर पागेसाठी हा घोडा घ्यायला सांगतो। पेशव्यांनी लगेच आज्ञा दिली नाही। त्यांनी सौदागराला जवळ बोलावलं, त्याला विचारलं, घोड्यात ऐब काय आहे? ऐब तो कुछ नहीं सरकार। हाँ तेज जरूर है, मतलब घोडा मामूली आदमी को आसानी से बैठने नहीं देता है। आम्ही परीक्षा करतो। आणि शेजारच्या सेवकांना पेशव्यांनी आज्ञा दिली, घोड्याला लगाम लावा आणि पाठीवर लहानसं खोगी रावळा। रेठरेकर शेजारी उभे होते। ते म्हणाले, श्रीमंतांनी आज्ञा दिली तर आम्ही पहिल्यांदा स्वार होऊन पाहतो। अनोळखी जनावर आहे, श्रीमंतांनी एकदम त्याच्यावर स्वार होऊ नये। पण घोडा तर उमदा दिसतो आहे, आम्हाला एकदम पसंत आहे। असलं जनावर तेज नसलं तरच नवल, आम्ही स्वारी करून पाहतो। एवढं बोलून पेशव्यांनी आपल्या घोड्यावरून खाली उडी टाकली। पायात चढाव होते, वर तुमान होती आणि अंगात घट्ट अंगरखा होता। उजव्या हातात चाबूक घेऊन पेशव्यांनी घोड्याच्या रिकिबीत चढावाचं पाऊल टाकलं। उडी मारून वर स्वारी करणार तेवढ्यात घोडा मोठ्यानं खिंकाळला आणि त्यानं आपले पुढचे 2 पाय वर उचलले। बाजीरावांनी चपळाईनं आपलं शरीर त्यांच्या पाठीवर झोकून दिलं। रिकिबीत पाय घट्ट रोवून त्यांनी लगाम ओढून धरला। जवळ उभे राहिलेले मोत्तद्दार पुढे धावले। त्यांना तिथंच थांबण्याचा इशारा करून बाजीरावांनी आपल्या हातातल्या चापकाचा घोड्याच्या पुठ्ठ्याला स्पर्श केला। तेवढा इशारा पुरेसा होता। पुढचे 2 पाय जमिनीवर टेकवण्याऐवजी त्यानं मागचे 2 पाय जमिनीत रोवून पुढे उडी घेतली। घट्ट धरून ठेवलेला होता आणि एकदम चौखूर दौड सुरू झाली। बाजीरावांनी लगाम ओढून दोन्ही मांड्यांमध्ये घट्ट धरून ठेवला होता। वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना कुशलतेने टाळून घोड्याला त्याच्या मनाप्रमाणे दौडू देत होते। पाहता पाहता पटांगण सोडून घोडा नदीच्या दिशेनं निघाला। दरडीवरून त्यानं खाली लहानशी उडी घेतली। एकदम तो नदीच्या वाळवंटात आला। चारीखुरांनी वाळू मागे फेकत तो नदीच्या पात्रातून सुसाट दौडत होता। नदीच्या पात्रात 10-5 हात रुंद पाण्याचं डबकं होतं।
घोडा डबक्यापर्यंत आला आणि तेथून त्यानं मागच्या पायावर जोर देऊन एकच उडी घेतली आणि पैलतीर गाठलं. पैलतीरावर झाडी होती. झाडीच्या मधल्या मोकळ्या पायवाटेवरून घोडा दौडत होता. आता घोड्याच्या दौडण्याचा वेग कमी झाला होता. त्याचा श्वास जोरानं चालला होता. घोड्याचा तो चपळपणा, रस्त्याची त्याला असलेली जाण, त्याच्या खुरातलं बळ हे पाहून बाजीराव खुश झाले. लगाम खेचून ते त्याला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. झाडीत पाऊलाटेच्या दुसऱ्या टोकाला बऱ्याच अंतरावर माणसांचा एक घोळका उभा असलेला बाजीरावांनी पाहिला आणि आवेशानं घोड्याचा लगाम जोरानं खेचला. घोड्यानं वेग आवरता घेतला आणि खिंकाळून पुन्हा मागच्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न करीत घोडा अखेर थांबला. घोडा थांबल्याबरोबर पलीकडे झाडाखाली जमलेल्या लोकांच्यापैकी 2-4 लोक धावत धावत तिथे आले. कोणीतरी म्हणालं, खासे श्रीमंत दिसत आहेत आणि एकटे इकडे कुणीकडे? घोडा घामानं निथळला होता. बाजीरावांची मान थोडी ढिली झाली होती. डोक्यावरच्या पागोट्याच्या शिमल्यानं आपल्या कपाळावरचा घाम पुसून शिमला तसाच गळ्याभोवती टाकून त्यांना विचारलं, कोण लोक आहेत, काय चाललंय? तेवढ्यात त्या घोळक्यातून एक दासी धावत धावत आली. ती बसंती होती. पेशव्यांना पाहताना कुर्मीसात करून ती म्हणाली, सरकारसारी इकडे जंगलात कुठं आली आणि घोडा घामानं निथळतो आहे, पलीकडे चलावं, बाईजी तिथं आल्या आहे. कोण बाईजी? बाजीरावांनी भोय उचलून चौकशी केली. मस्तानी बाईसाहेब, श्रीमंतांनी परवाजांचं गाणं ऐकलं त्या. असं? बाजीरावांच्या चर्येवरचे भाव भराभर बदलले. हातातला चाबूक त्या गर्दीच्या दिशेनं करून त्यांनी विचारले, काय चाललंय तिथं? आज आमचा सण आहे, बकरी ईद, तेव्हा खुद्द बाईजी तिथं फकीरांना खैरात वाटत आहेत. बाजीरावांनी घोडा त्या गर्दीच्या दिशेने वळवला. पेशव्यांना जवळ आलेले पाहताच खैरातीसाठी जमलेले फकीर एका बाजूला झाले. मध्यभागी एका उंचवट्यावर बसून मस्तानी फकीरांना खैरातीचे पेटारे वाटीत होती. अचानक पेशवेसमोर आलेले पाहताच ती गोंधळून उभी राहिली. खाली वाकून तिनं अदब बजावली. शेजारी बसंती दासी उभी होती. तिला तिनं विचारलं, पेशवे सरकार अचानक इकडे कुठे आले आहेत? ते मलाही माहीत नाही बाईसाहेब, पण दिसलात म्हणून यांनी घोडा इकडे वळवला. मस्तानी काहीच बोलली नाही. बाजीरावांनीच विचारलं, तुम्हा कलावंतांना कोथरूडच्या बागेत आम्ही राहायला जागा दिली आहे ना, मग तिथं खैरात वाटण्याच्या ऐवजी इथं या जंगलात काय चाललंय? मस्तानीनं क्षणभर नजरवर उचलून बाजीरावांच्या नजरेला नजर भिडवली. मग खाली नजर करून ती बसंतीला उद्देशून म्हणाली, सरकारांना सांग की आम्ही राहतो त्याच्या शेजारीच महादेवाचं देऊळ आहे आणि बकरीची खैरात ही अशी आहे. मस्तानीनं आपलं नाजूक बोट उजवीकडे केलं. त्या बाजूला कत्तल केलेली 10-5 बकरी पडलेली होती. ती पुढे म्हणाली, सरकारांना सांगा आजही खैरात ही या प्रकारची असल्यामुळं आम्ही तिथं ती न वाटता इकडे दूर जंगलामध्ये येऊन वाटतो आहोत. सारा प्रकार लक्षात आल्यानं बाजीरावांना गंमत वाटली. त्यांच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले, खैरातच वाटण्याचं काम चाललं आहे तर मग आमच्या वाटणीला काही खैरात येणार आहे का? मस्तानीला वर पाहण्याचा धीर झाला नाही. तिरप्या नजरेनं दासीकडं पाहत ती म्हणाली, सरकारांना सांगा की आपण ब्राह्मण आहात, आमची ही खैरात आपल्याला चालणार नाही, पण सरकार दासीची सेवा स्वीकारणार असतील तर आमच्या मकानाकडे चलावं, खुदा आम्हाला बुद्धी देईल त्याप्रमाणे आम्ही आपली सेवा करू. बसंतीनं अपेक्षेनं बाजीरावांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सकाळपासून घोडी फिरवून आम्ही दमलो आहोत, घसा सुकलेला आहे, आम्हाला पाणी हवं आहे. बागेतल्या मंदिराकडे आम्ही जातो, तिथं कुणीतरी पुजारी आम्हाला पाणी देईल. असं म्हणून बाजीरावांनी आपला घोडा कोथरूडच्या बागेतल्या मंदिराच्या दिशेनं वळवला. मंदिराच्या जवळ बाजीराव पेशव्यांचा घोडा येताच आवारातून चंदा जामदार धावत धावत त्यांच्या दिशेनं आला. घोड्याचा लगाम धरून त्यानं उजव्या हातानं पेशव्यांना मुजरा केला आणि विचारलं, वर्दी नव्हती, अचानक येणं झालं? बाजीरावांनी घोड्यावरून खाली उडी टाकली. अंगाला अळोखे पिळोखे देत ते म्हणाले, आम्हाला तहान लागली आहे, आम्ही देवदर्शन करून घेतो, तोपर्यंत पुण्याला हवेलीकडे माणूस पाठवून आम्ही इथं आहोत याची वर्दी दे. शिवाय पर्वतीच्या मैदानातही आमच्यासाठी लोक थांबले असतील, त्यांना आम्ही इथं आल्याची वर्दी पाठव. श्रीमंतांना पाहताच पुजाऱ्यांची धावपळ उडाली. एकानं पुष्करणीतून पाण्याचा तांब्या भरून बाजीरावांच्या हातात दिला. चूळ भरून आणि डोळ्याला पाणी लावून बाजीरावांनी गाभाऱ्यात जाऊन मृत्युंजयाचं दर्शन घेतलं. गाभाऱ्यातून सभामंडपात आल्यावर तिथं क्षणभर बसून त्यांनी पुजाऱ्याकडून पाणी मागून घेतलं. पुजारी गडबडला होता, त्यानं पाण्याचा तांब्या श्रीमंतांच्या समोर ठेवला. तहान शमल्यावर बाजीराव देवालयातून बाहेर पडले.
तेवढ्यात देवालयाच्या मागच्या बाजूंनी घोड्यांच्या टापांचा आवाज आला. बाजीरावांनी तिकडे पाहिलं. मस्तानी आणि बसंतीदासी घोडे फेकीत देवळाच्या दिशेने येत होत्या. बाजीराव पायऱ्यांवरच थबकले. मस्तानीनं मोठ्या ऐटबासपणे आपला घोडा देवालयाच्या जवळ थांबवला आणि वेलीवरून अलगत फूल खाली यावं त्या नजाकतीनं तिनं घोड्यावरून खाली उडी घेतली. बाजीरावांना ती म्हणाली, हुजूर आज आमचा मोठा सण आहे. अल्लामियानं मोठी मेहरबानी केली आणि हुजूरांचे पाय आमच्या कोठीला लागले. काहीतरी सेवा घेतल्याशिवाय हुजूर येथून परत गेले तर मला बहुत दुःख होईल. शिवाय परवरदिगारकडे ते रुजू होणार नाही. ऐसा है, बाजीराव मस्तानीचं सौंदर्य निहाळत म्हणाले, आम्ही काय सेवा घ्यावी अशी तुझी अपेक्षा आहे? आमच्याकडे घटकावर विश्रांती घ्यावी, जशी कळेल तशी सेवा करता येईल. बोलताना मस्तानीला धाप लागली होती. नाकाच्या गुलाबी पाकळ्या वर खाली होत होत्या. नजर बावरली होती, गोंधळली होती. ठीक आहे, त्या झाडाखाली आमच्यासाठी गाशा टाका, आम्ही थोडा वेळ थांबतो. मस्तानीला आनंद झाला. बाजीराव गाशावर बसले. थोड्याच वेळात ब्राह्मण रुपेरी तबकात दुधाचा पेला ठेवून त्यांच्याजवळ आला. पाठोपाठ मस्तानी आली. समोर उभी राहून उजव्या हातानं सलाम करीत हलकेच म्हणाली, हुजूर आजच्या आमच्या सणातले खाण्याचे पदार्थ आपल्याला चालणार नाहीत. आपण ब्राह्मण आहात, तेव्हा मुद्दाम आम्ही हा दुधाचा पेला ब्राह्मणाकडून आणला आहे, त्याचा स्वीकार करावा. बाजीरावांनी पेला घेण्यासाठी हात पुढे केला नाही. त्यांची नजर मस्तानीच्या चेहऱ्यावर खिळलेली होती. झिरझिरीत ओढणीच्या आडून तिचं होणारं अस्फुट दर्शन मनाला जास्तच मोहवत होतं. समोर साक्षात स्त्रीसौंदर्य जणू आपली सारी आयुध सरसावून उभं होतं. त्या सौंदर्याच्या पुतळीच्या एकेका अवयवावरून बाजीरावांची नजर मुलायम पिसासारखी फिरत होती. अनवाणी गोरे नाज पाय, भरदार नितंब, लहान शिकटी, निमूर्ती हनुवटी आणि काळ्या नेत्रांवर भुवयांची मोहक हालचाल पाहून बाजीराव चकित झाले. अतृप्त मनानं पाहत राहिले. बाजीराव हात पुढं करत नाहीत हे पाहून मस्तानीनं डोळ्यानं पुन्हा इशारा केला. आर्त नजरेनं केलेला तो इशारा ओळखण्यात पत बाजीराव चतुर होते. नकळतच त्यांच्या ओठातून शब्द बाहेर पडले, वाह. तरीही बाजीरावांचा हात पुढं झाला नाही. समोरच्या सौंदर्यानं त्यांचं भान हरपलं होतं. मस्तानीच्या भुवयांची हालचाल ते आपल्या नजरेत साठवून घेत होते. नजरेची ती जादू मस्तानीच्या चटकन लक्षात आली. तिच्या गालावर गुलाब उमलले. भावनावेगानं ओठ थरथरले. आसपास चोरटाकटाक्ष टाकून तिनं ब्राह्मणांकडून तो पेला आपल्या हातात घेतला, पेशव्यांच्या समोर धरला. तेव्हा तिची सोनचाफी बोटं थरथरत होती. बाजीरावांनी पेला आपल्या हातात घेतला आणि चटकन ओठाला लावला, खुदाईने सलामत रखे. हे शब्द मस्तानीच्या ओठातून बाहेर पडले, पण ते बाजीरावांना ऐकवले नाही. पलीकडून माणसांचा घोड्यांचा आवाज आला. पेशव्यांच्या पाठोपाठ निघालेले लोक कोथरूडच्या बागेत येऊन पोहोचले. एक दिवस अगोदर काशीबाई पुण्यातून निघाल्या. साताऱ्याला जाताना वाटेवर कुरकुंभच्या देवीचं दर्शन घेऊन मग पुढं जाण्याचा पेशव्यांचा रिवाज होता. कुरकुंभची फिरंगाई पेशव्यांचं कुलदैवत. मोहिमेला जाताना आणि मोहिमेवरून परत आल्यानंतर बाजीरावांनी कुलदेवतेचं दर्शन घ्यावं असा काशीबाईंचा आग्रह असे. भल्या पहाटे काशीबाईंचा मेणा पुण्याहून निघाला. बरोबर 550 स्वारांचं पथक घेऊन खुद्द अंबाजीपंत पुरंदरे घोड्यावर बसून निघाले. पाटसचा घाट ओलांडून कुरकुंभच्या जवळ मेणे आले. तेव्हा संध्याकाळ झाली. डोंगरावर देवीचं देऊळ होतं. पायथ्याला येईपर्यंत अंधार झाला. काशीबाई मेण्यातून बाहेर आल्या. अंबाजीपंत पुढे होऊन म्हणाले, बाईसाहेबांनी मेण्यात बसून डोंगर चढावा, पाय बरा नाही, त्रास होईल. काशीबाईंनी ते ऐकलं नाही. मेण्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली. त्या पंतांना म्हणाल्या, आजपर्यंत जेव्हा जेव्हा या कुलदेवतेच्या दर्शनाला आले तेव्हा पायीच हा डोंगर चढले. देवाजी मर्जी असली तर काही न होताना आम्ही डोंगर चढू. पंत घोड्यावरून खाली उतरले. पलिते आणि मशाली घेऊन मशालजी पुढे चालू लागले. त्या पिवळसर प्रकाशामध्ये काशीबाई पंतांच्या बरोबर डोंगराच्या पायऱ्या चढू लागल्या. निम्म अर्ध अंतर चालून गेल्यानंतर त्या विसाव्यासाठी थोड्या टेकल्या. तेव्हा पंतांनी पुन्हा विनंती केली, त्रास होत असेल तर अजूनही मेण्यात बसावं, मेणा बाहेर घेतला आहे. काशीबाईंनी ते ऐकलं न ऐकल्यासारखं केलं आणि त्या उठून पुन्हा पायऱ्या चढायला लागल्या. घटकेमध्ये सर्व मंडळी डोंगराच्या माथ्यावर देवालयात आली. काशीबाईंनी मंडपातून देवीचं दर्शन घेतलं. बाजूच्या नक्षीदार दगडी कमानीच्या ओवऱ्यांमध्ये
कनातीला लागूनच मुक्कामाची सोय केली होती, तिकडे त्या वळल्या. कुलदैवताच्या दर्शनाला पेशवे सहकुटुंब येत असल्यामुळे पायथ्याला त्या लहानशा गावामध्ये माणसांची हालचाल वाढली होती. अंधाराच्या आवरणात मशाली घेऊन माणसांची चाललेली ये जा पहा काशीबाई गवाक्षाजवळ अर्धघटका बसून होत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी प्रथम वर्दी आली की घटका अर्ध्या घटकेत खुद्द पेशवे कुरकुंबला येऊन पोहोचतील. वर्दी मिळताच काशीबाई ओवरीच्या गवाक्षापाशी उभ्या राहिल्या. तेथून थेट पश्चिमेला पाटसचा नागमोडी घाट दिसत होता. घाटातून खाली उतरलेली वेडीवाकडी वाटही दिसत होती. पाहता पाहता घाटात माणसांची वर्दळ वाढली. पाठोपाठ घोडे फेकीत येत असलेला 550 स्वारांचा जमावही दिसला. ऊन चांगलंच कडक होतं. माथ्यावरून सूर्य थोडा पश्चिमेकडे कलला होता. धुरळ आवडवीत आघाडीचे स्वार कुरकुंब गावाजवळ आले. तशी काशीबाईंनी बाजीरावांना ओळखलं. घाटातून सुसाट वेगानं निघालेले घोडे थेट देवीच्या टेकडीच्या पायथ्याला येऊन थांबले. बाजीरावांनी आपल्या घोड्यावरून खाली उडी टाकली. हातातला लगाम मोत्तद्दाराकडे फेकला. डोंगराच्या पायरीला स्पर्श करून कपाळाला हात लावला. वाऱ्याच्या वेगानं एकेका उडीत दोन दोन तीन तीन पायऱ्या ओलांडीत बाजीराव टेकडी चढत होते. गवाक्षातून काशीबाई पाहत होत्या. क्षणभर अगदी क्षणभर काशीबाईंना कालचा प्रसंग आठवला. टेकडीची एकेक पायरी त्या मोठ्या कष्टानं चढत होत्या आणि आता त्या पाहत होत्या उत्साहानं सळसळणारे त्यांचे पती 15-20 कोसांचं दौड करूनही न थकता पायऱ्या चढत होते. स्वतःच्या दुर्बल शरीराची त्यांना उगीच चीड आली. मंदिराच्या पहारेकऱ्यांनी धावत येऊन काशीबाईंना वर्दी दिली की पेशवे महाद्वाराजवळ येऊन दाखल झाले. काशीबाई तटाच्या भिंतीपासून बाजूला झाल्या. त्या आपल्या दालनामध्ये येऊन बसल्या. देवालयाच्या आवारातील सारी हालचाल त्यांना तिथूनही दिसत होती. बाजीराव महाद्वाराजवळ येतात शिंगांचा आवत उतारांचा आवाज झाला. महाद्वारात त्यांनी पायातले चढाव काढले. ते बरोबरच्या हुजऱ्यांनी तत्परतेने उचलून घेतले. बाजीराव मंदिराच्या आवारात आले. सेवकांनी समोर केलेला तांब्या घेऊन त्यांनी चूळ भरून डोळ्यांना पाणी लावलं आणि दुरून देवीचं दर्शन घेऊन ओवरीच्या दुसऱ्या बाजूला त्यांच्या मुक्कामाचं दालन होतं तिथं ते गेले. पुजारी बाजीरावांच्यासाठी खोळंबले होते. थोड्या वेळाने बाजीराव आणि काशीबाई देवीच्या मंदिरात आले. उभयतांनी देवीची पूजा केली. काशीबाईंनी देवीला मळवट भरला, साडीचोळी नेसवली, तिच्या गळ्यात सोन्याच्या मोहरांची एक माळ घातली आणि मग पुजाऱ्यांनी दिलेला प्रसाद घेऊन उभयता मंदिरातून बाहेर आले. रात्री भोजन आटोपल्यावर देवालयाच्या मंडपाच्या गच्चीवर पेशव्यांच्यासाठी खास बैठक टाकली होती. आकाश चांदण्याने लखलखत होतं. थोडं सुखद पश्चिमारा अंगावर घेत हास्यविनोद करत बाजीराव आणि काशीबाई बसलेले होते. बोलता बोलता बाजीराव काशीबाईंना म्हणाले, अंबाजी पंत आम्हाला सांगत होते की त्यांचं न ऐकता आपण पायी हा डोंगर चढलात. पाय दुखत असताना एवढे कष्ट कशाला घेतले? देवीच्या समोर आमचं ऐश्वर दाखवावं हे मनाला कसंच वाटलं. प्रश्न ऐश्वर्याचा नाही, आपली प्रकृती ठीक नसली तर माणसानं जपून असलं पाहिजे. बाजीरावांच्या शब्दात विलक्षण मार्दव होतं. एका लहानशा लोडाला टेकून बसलेल्या काशीबाईंची चर्या चंद प्रकाशात मोहक दिसत होती, अधिकच नाजूक दिसत होती. दुपारी पुजाऱ्यांनी प्रसादाची दिलेली हिरवी काकणं हातात घालून आणि अंगावरती शाल लपेटून काशीबाई बसल्या होत्या. अंगात फक्त मलमलचा अंगरखा घालून बाजीराव स्वस्थतेनं आराम करीत होते. हातातल्या नवग्रहांच्या अंगठीवर चांदणं पडल्यामुळं अंगठीवरची रत्न चमचमत होती. बाजीरावांनी पुन्हा चौकशी केली. आता पाय बरा आहे ना? थोडासा दुखत होता, आता ठीक आहे. त्याची एवढी फिकीर ती काय करायची? तुम्ही बोलत नाही पण अंबाजीपंतांकडून आम्हाला सारं समजलं. डोंगर चढताना तुम्हाला मध्ये विश्रांतीसाठी बसावं लागलं ना? काशीबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, हो, इकडच्या स्वारींनी एकादमात साऱ्या पायऱ्या ओलांडल्या. आम्हाला ते का जमणार आहे? बरं झालं आम्ही पुढं मेण्यातून आलो. इकडच्या स्वारीबरोबर आलो असतो आणि बरोबरीनं डोंगर चढायला लागलो असतो तर केवढी फजिती झाली असती. बाजीराव मंद हसले आणि म्हणाले, तेवढ्यासाठी तर आम्ही तुम्हाला पुढं मेण्यातून पाठवलं. तुमचा पाय दुखत नसता तर यावेळी आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या घोड्यावर यायला सांगणार होतो. घोड्यावर? ओठांवर बोट ठेवून काशीबाई उद्गारल्या. आम्ही का आता घोड्यावर बसणार आहोत का? त्याला काय हरकत आहे? आमच्या बरोबरीनं तुम्हाला घोडा फेकता येणार नाही असं थोडंच आहे. तुम्हीच तर म्हणत होता ना की माहेरी चासेला तुम्ही घोड्यावर बसत होता, मैदानातून नदीच्या वाळवंटातून घोडा फेकत होता. या साऱ्या जुन्या गोष्टी झाल्या. बालपणामध्ये माणूस काहीही करतं
आता या वयात ते कसं शक्य आहे? आणि बाई माणसानं पुरुषांच्या बरोबरीनं घोडा फेकला तर लोक तरी काय म्हणतील? हो, तेही खरंच, हे कुठं आमच्या लक्षात आलं? लोक काय म्हणतील ते कधी आमच्या लक्षातच येत नाही, कारण नेहमी आमची इच्छा असते की आम्ही काय म्हणतो ते लोकांनी ऐकावं. काशीबाई खुदकन हसल्या आणि म्हणाल्या, ते इतर वेळी ठीक आहे, पण आम्हाला लोकांचा विचार करायला पाहिजे ना. तेव्हा आमच्या मेण्यातून चाललेला हा प्रवास ठीक आहे, आपण घोड्यावरून जावं, आपल्या बरोबरीने येणं आम्हाला कसंच जमणार? अंबाजी पंत आमच्या बरोबर आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही येऊ. चंद्र माथ्यावर आला होता, मंद वाऱ्याबरोबर सुगंध येत होता. चंद्रबिंबाकडे पाहत बाजीराव लोडावर रेलले होते. बराच वेळ कुणी बोललं नाही. मग काशीबाई म्हणाल्या, आमच्या माहेरची एक आठवण झाली. त्यांनी बाजीरावांकडे पाहिलं, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांनी निरखून पाहिलं. चांदणं अंगावर घेत बाजीरावांनी डोळे मिटलेले होते. अंगठीतल्या रत्नांचं इंद्रधनुष्य बाजीरावांच्या चर्यावर पडलं होतं. नवरंगाच्या झळाळीनं चर्या हसरी दिसत होती. गार वाऱ्यानं त्यांना डुलकी लागलेली होती. काशीबाई पुन्हा मोठ्यानं म्हणाल्या, आमच्या माहेरची एक मजेदार आठवण येते. तरी बाजीराव जागे झाले नाही. ते पाहून काशीबाई उठल्या. त्यांनी आसपास पाहिलं. सेवक दूर उभे होते. त्यांना हाक मारली तर कदाचित आपल्या पतीची झोप मोडेल म्हणून त्या काही बोलल्या नाहीत. त्यांच्या अंगावर शाल होती, ती काशीबाईंनी काढली. आजूबाजूला पाहत हलक्या हातानं ती त्यांनी बाजीरावांच्या अंगावर घातली. पावलांचा आवाज न करता त्या गच्चीवरून खाली उतरल्या.